अरे हो, त्या दिवशी काय झालं, मला एका माणसाचा फोन आला होता रे. कोण माणूस? नाव नाही सांगितलं त्याने. तू आधी ऐकून घे रे, नंतर प्रश्न विचार. हा तर काय सांगत होते मी, हा त्या दिवशी मला एका माणसाचा फोन आला होता. तो म्हणाला की माझं नाव सांगितल्यावर कदाचित तुम्ही मला ओळखाल. म्हणाला की कदाचित माझा खूनही होऊ शकतो. आणि तसं झालं तर एक माणूस तुमच्याकडे एक पत्र आणि पैसे घेऊन येईल. तुम्ही माझं वकील पत्र घ्या आणि खुन्याला शिक्षा करा. आणि हा खून जयसिंग राजपूत करेल अशी त्याला शंका वाटत होती. म्हणून मग मी बोलू. रमा, इट्स अ ट्रॅप. असं कशाला कोण करेल मला सांग. जर एखाद्या माणसाला वाटत असेल की आपला खून होणार आहे तर तो आधी पोलिसांकडे जाईल का मेल्यावरती वकील पत्र कोणी घ्यावं हे ठरवत बसेल. मला सांग, विसरून जा सगळं. हे बघ रमा, जयसिंग बद्दल तुझ्या मनात काय आहे हे कोणाला तरी माहिती आहे आणि त्याचाच फायदा घेऊन तुला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार करू नको, विसरून जा. आणि हो, कोणी कुरिअर वगैरे घेऊन आला तर त्याला हात लावायचा नाही, पॅकेट उघडायचं नाही. पॅकेटमध्ये बॉम्ब असू शकतो, कळतंय? हो, मलाही असंच वाटलं. म्हणून मग मी याने विचार नाही करायचा, मी सांगतो ते ऐकायचं, कळलं? हा, आणि तुझ्या स्टाफलाही सांगून ठेव. बाहेर कोण बसते ती येडी, हा तिलाही सांगून ठेव. ओके ओके, एवढा पॅनिक का होतोयस? दिस इज सिरियस रमा. आणि हो, उद्या पहिल्यांदा पोलीस कंप्लेंट कर. गो बाय प्रोसिजर, ओके? अरे हो बाबा, कळलं मला. आणि हो, यात स्वतःचा शहाणपणा करून डोकं चालवायचं नाही, कळलं? दिस इज माय ऑर्डर. बस टेन्शन देऊ नकोस मला. अरे हो, एक हाफ मॅड आहे का? नाही, हाफ मॅड नाही, शुअर कम्प्लिटली मॅड वुमन, आय मीन गर्ल. हो, म्हणूनच तुझ्यासारख्या माणसाच्या प्रे. सर, पोचलास का घरी? पोचलो एवढंच, आंघोळ वगैरे झाली आहे, आता झोपतो चायला. चार पाच दिवस झाले झोप नाही. बाय डिअर, गुड नाईट. उद्या सकाळी फोन करते. बाय, गुड नाईट. आणि हो, मी सांगितलं लक्षात ठेव, कळलं? घरी पण सांग. मी सांगू घरी फोन करून? ठेव रे बाबा, आता कठीण आहे हा माणूस. चला तानाजीराव. हा चला चला, लवकर संपते नाही संपते. करेक्ट आहे साहेब, एकदम करेक्ट आहे. नाही म्हणजे काय, श्रेयाला मी नेहमी सांगत असतो की ऑफिसमधला कुठला लिफाफा वगैरे आला ना, तू पहिले मला हुंगायला देत चला. म्हणजे काय, कुत्र्याचं नाक बसवले ना म्या. समजा सांगतोय व्यवस्थित म्या. सध्या गाडी चालू करणार? ते करणारच ना. म्हणजे काय, आम्ही काही तुम्हाला सांगायला गेलो ना की तुम्ही आम्हाला खुंटीवरच टांगायला निघता. साहेबांनी कान पिळले ते बरं झालं. ते काही सोनार आणि कान टोचले ना म्हणजे वाढ लागते. समजा तानाजी, म्हणजे तू सगळं बोलणं ऐकत होतास? ऐकत होतो म्हणजे काय, पलीकडचा माणूस सगळं आबाळ फाटल्या पदा 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 बोंबलत असेल तर मला ऐकू येणार नाही काही. तू बरं राहून काय, मी मुद्दा पण ऐकत नव्हतो. मी सांगून ठेवतो तरी बरं, एका कानाने ऐकायला येत नाही. चला आता गाडी चालू करा. करतोय ना मी गाडी. तुझ्या स्पीडने चालवू नकोस, हळू हळू हळू, कंटाळलाय मला. कंटाळा विंटाळा काय नाही, मी एकच गोष्ट सांगतोय, काही बी झालं तरी गाडी मॅच चालवणार. आणि तुमच्या लोकांचं काय होते, डोक्यात वेगळे विचार असतात समजे. आणि काय, ऍक्सिलरेटर पाय कुठे ठेवलाय, किती दाबलाय, गिअर कुठे, हेडलाइट लागलेत की नाही, काय तानाजी चाललोय, गाडी चालू करतोय ना मी. चाललंय आपलं, आम्हाला काय तुम्ही सांगितलं आम्ही निघालो. आई, ए बाई, इकडे आले आले, धावतेस कुठे? वर इथे बस, दोन मिनिटं ये. नको गाई, जाम दमायला झाले, वर जाते आणि फ्रेश होते. अगं, संध्याकाळी उशिरा येणार म्हणाली होतीस ना? मारे म्हणाली होतीस मला आम्ही सिनेमाला जाऊ. आई अगं, मी सकाळी म्हटलं होतं ना काही कन्फर्म नाहीये म्हणून, आणि सिनेमाला ते बंद होते हॉल. आय मीन गर्दी होती खूप, नाही मिळाली तिकीट. हाऊसफुल होता सिनेमा. चल, एक बरं झालं. नाही म्हणजे लोक थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला लागले. हाऊसफुल का? वा, कुठला गं सिनेमा? काय ग, तुला काय एवढं?
अगं म्हणजे हाऊसफुल झालेला सिनेमा बघायला सुद्धा मजा येते. आम्ही पाहिला होता ना तो दो आखे बारा हात. आणि कुठला वय तो बराच काय बाई जळलं नाव देवानंदचा तो हम दोनो. अगं केवढी गर्दी त्याच्यात. काही लोक त्याच्यात नाराज झालेले आणि काही लोक ऐनवेळी तिकीटं मिळतील म्हणून आले पण तिकीटं मिळाली नाही म्हणून हवा गेलेल्या फुग्यासारखे झालेले. मग आपण त्या गर्दीतनं जग जिंकल्यासारखी वाट काढत जायचो आणि सिनेमा बघायचा. मजा येते. हल्ली कोणी नाराज बिराज होत नाही ग. एकतर एकाच मल्टिप्लेक्सला 5-7 ठिकाणी तो सिनेमा लागलेला असतो. हो इथे नाही मिळाली तिकीटं तर तिथे मिळतात आणि अगदी नाहीच मिळाली ना तिकीटं तर हे लोक घरी जात नाहीत. अगदी कुठलाही सिनेमा बघतात आणि आपली हाऊस भागून घेतात. तेव्हा तो हत्तीवरून प्रिंट आणायचा जमाना गेला आता. ए बाई मग तू का आलीस लवकर? तुम्हाला का नाही मिळाली तिकीट? तू तर माझ्यावर कशाला घसरतेस? नाही गेलो आम्ही. नाही जावं असं वाटलं. घाचच ते नकोच आपलं. अगं पण दुसरीकडे कुठेतरी फिरायला जायचं. अगं पण कशाला? तू म्हणजे नाही. अगं बाळा हीच वेळ असते एकमेकांचे विचार जाणून घेण्याची, एकमेकांना समजून घेण्याची. आई मी आणि श्री गेले 7 वर्ष एकत्र काम करतो. अगं बाई नवरा बायको म्हणून वेगळं असतं. कार्यालयात एकत्र काम करणं वेगळं आणि संसार करणं वेगळं. आता तुझ्या पुढे हात जोडू का ग? काय आल्यापासून छळ मांडलाय? दिवसभर झाला तेवढा पुरे. काहीतरी वाजलेलं दिसतंय. चांगलंय. योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे अगदी. ते तपासता की नाही बरोबर? हो साहेब. साहेब ही फाईल कोणाची आहे? खालटा खालटा. फोन लावा दिल्लीले जयवंत साहेबाले. ठीक आहे साहेब. हां हॅलो हॅलो जयवंत साहेब. हां नमस्कार. बाबनराव साहेबांना जरा बोलायचं आहे. एक मिनिट साहेब घ्या. नमस्कार जयवंत साहेब. बोला काय चालू आहे? हा काय सांगता? अरे 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 म्हणजे फार वाईट दिवस आले तुमच्यावर. मी संध्याकाळचा चहा पिऊन राहिले म्हणून. अरे दिल्लीचा मौसम तर बडा सुहाना अशी नाही अगती. हा मग या ना बा या ना. तुमचंच घर आहे. परमिशन काय घेता? कधी या कधी येतं सांगा. नाही फोन म्हणजे एक काम होतं. एक फाईल पाठवली होती तुमच्याकडे. जयसिंग राजपूत एकदम फ्रॉड माणूस आहे. एकदम फ्रॉड म्हणून. नाही नाही ऐक नाही जेवण साहेब माया आहे का? माया काय म्हणणं आहे? सेल टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, त्यांना धडाधड धाडी पाडू. हां कुठं जाते? सापडते सापडते म्हणजे 100%. मग आता इथं तुम्हाला काय सांगा लागते म्हणा नव्यानं. म्हणजे कसं आहे जागोजागी आपली पित्तू पेरले आहे त्यानं. म्हणून तर आम्हाला तिकडे दिल्लीला करायला लागते ना फोन तुम्हाला CBI मध्ये. हां काय एकदा सांगा काय सांगता तुम्ही? म्हणजे महिना झाला तुम्ही माणूस पाठवलाही? हे जयवंत साहेब म्हणजे कमाल झाली ना. हे कमाल म्हणजे तुम्ही साखरेचं पुतळं टाकलं आमच्या तोंडात. हा मग नाही आता विचारच करायची गरज नाही ना. हा ते नाही नाही अजिबात नाही. एकदम हैराण करा त्याले. हा पैता भुई थोडी झाली पाहिजे. नाही आम्ही गृहमंत्री आहे म्हणून कायदा व्यवस्था आम्हाला पाहावं लागते ना. म्हणून जयवंत साहेब एवढा एक काटा दूर करा. नाही
द्या ना ते झंगट मागा लागून द्या ना याचं आपल्या इन्क्वायरी फिनकारीचं. अरे तुमच्या जवळ तर हजार मार्ग आहे. हा नाही तेवढं कर. नाही नाही बस तेवढंही एक करा जेवण साहेब. बस 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 आता 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 काही नाही पाहिजे. काही नाही पाहिजे मले फक्त एवढं सांगा का महाराष्ट्राला दर्शन देता केव्हा काय सांगता. अरे या ना भावा आम्ही स्वतः पायगळ्या घालू तुमच्या स्वागतासाठी. मग या 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 जयसिंग राजपूत शमशीर सिंग तुमच्या मायला तुमच्या तरी बोललो होतो मी. मी बोललो होतो माझ्या नादी लागू नका. नाही लागले बाबा गातो तंबोरा ऐकतो. आता गा बे गा बे. आता मी मजा पाहतो. शॉपिंगला जाऊया. काय बिथरला वर्ग काय बघतोयस. फळीवरून स्टीलचा डबा पडतो तशी पडलीस एकदम माझ्या पुढ्यात येऊन. बिथरणार नाही माणूस. कसलं शॉपिंग. अरे बरेच दिवस नाही केलं म्हणून म्हटलं उद्या शॉपिंगला जाऊया. लोक बरेच दिवस केलं नाही म्हणून व्यायाम करतात किंवा देव दर्शन करतात. तसं मी शॉपिंग करते आणि उद्या तू माझ्यावर येणार आहेस. ओके मस्तपैकी एखाद्या मॉल मध्ये जाऊया. जे काही आवडेल ते घेऊया. ओके तुला काय डोळायला लागले शॉपिंगचे. हो य असंच समज. बापरे मेलो. तुला शॉपिंगचे डोळायला लागलेत म्हणजे आपली होणारी लेख माझ्या खिशाला बोगदे पाडते बहुते. कठीण रे बाबा. पुरे पुरे प्लीज. हे असं जास्त मिरवण्याची आणि शो ऑफ करण्याची आवड कोणाला आहे. तुला नाहीतर काय. मला एक सांग असा कुठला एखादा हेअर कंडिशनर किंवा एखादी क्रीम किंवा जे काही तू युज करतोस ते एक कुठलं असं सांग की जे तू वापरलं नाही. नाही सांग ना. मला सांग घरात सगळ्यात जास्त परफ्यूमच्या बॉटल्स तुझ्या. माझ्याकडे काय बाबा एखादं घड्या ते पण इथे तिथे. हा अगदीच मी एखाद्या फंक्शनला गेले तर आणखीन एखादं म्हणजे दोन घड्या. तुझं काय. अरे तुझ्याकडे एवढी घड्याळ आहेत ना की घड्याळचं दुकान टाकशील. काय नाही माझ्याकडे फक्त पाच घड्याळ. हो का. आणि शूज ते काय असत माहित नाही. बोलूच नकोस तू बोलूच नकोस. त्या दिवशी श्रावणी रजिस्टर मॅरेज करणार म्हणून सर्वात जास्त तू हळहळला होतास. जोधपुरी शिवायचा होता ना. आता हे सुद्धा निमित्त गेलो असंच म्हणाला होतास ना. तरी सुद्धा मी जोधपुरी शिवणारच आहे. काय रजिस्टर मॅरेज झाल्यानंतर सुद्धा रिसेप्शन किंवा पार्टी किंवा पूजा ही असणार. बरोबर तेव्हा घाली झालं. आता सांगा मिरवण्याची एवढी हौस कोणाला. का नाही मिरवणार सांग. का नाही मिरवणार. अरे श्रावणीचं लग्न आहे माझ्या लाडक्या बहिणीचं लग्न आहे. आपल्या या घरात कित्येक दिवसांनी आपण आनंद साजरा करणार आहोत. आई एम हॅपी यार. मी मिरवणारच. खरंच आहे रे बाबा. दुःखात एवढं रडल्यानंतर आनंद मिरवायचा का नाही आपण. यस इवन आय एम व्हेरी हॅपी फॉर श्रावणी रिअली. सुखात नांदू दे रे बाबा ती आता. विशू श्रीना खरंच खूप चांगला मुलगा आहे. मी श्रावणीला बोललो नव्हतोय पण एकदा भास्करला बोललो होतो. मला ना श्रीच श्रावणीसाठी खूप योग्य वाटत होता आधीपासूनच. आता श्रावणी श्रीच्या घरात ऍडजस्ट झाली म्हणजे झालं. न व्हायला काय झालंय. अरे एक विचार कर ना बघ ना म्हणजे लहानपणापासून श्रावणी एवढ्या मोठ्या बंगल्यात वाढली आणि आता आता श्रीच्या त्या चाळीतल्या थोड्याशा खोलीत राहणार.
कठीण आहे बाबा. मी माझ्यावरूनच सांगते ना, आपलं लग्न झाल्यावर आपल्या घरात एवढे माणसं आहेत, ह्या कल्पनेनंच गरगरायचं मला माहिती आहे. पण तू रमलीस ना इथे. रमले रमले म्हणण्यापेक्षा सवय झाली मला. मग तिला पण होईल. होऊ दे, खरंच होत. लेट हर बी हॅपी. तुला सांगतो, श्री श्रावणीला खूप सुखी ठेवेल, खूप आनंदात ठेवेल. दोघही एकमेकांना खूप आनंदात ठेवतील. टचवूड. टचवूड. गुड नाईट. गुड नाईट. काय सोहम, उद्याचं काय, शॉपिंगचं काय? उद्याचं उद्या, आता मी झोपलो आहे ना. गुड नाईट स्वीट ड्रीम्स. बाय बाय. गुड सोहम, तू मला आधी प्रॉमिस कर. गुरुजींशी बोलणं झालं काल? दुपारी फोन आला होता त्यांचा. कोण गुरुजी? हो बाई, असं काय करता? लक्ष कुठे तुमचं? लेकीचं लग्न करायचं नाही का? ते गुरुजी हो, आलं आलं लक्षात. लेकीचं लग्न करायचं म्हणजे अगदी दणक्यात धूमधडाक्यात करायचं. फक्त काय ते कसं करायचं याचा जरा विचार कर. धूमधडाक्यात कसलं करताय का? रजिस्टर लग्न करायचं म्हणले ना ती दोघ. हो, पण आपण तो स्वागत समारंभ आहे, तो दणक्यात करून टाकू. मग आपली हौस आपण भागून घेऊ. काल चौकशी केली मी. बर. विचारलं एकाला. बांद्र्याला काहीतरी एक एसी हॉल आहे 3000 स्क्वेअर फुटांचा. बर. 6 रूम्स आहेत त्याला जोडून. रोषणाई वगैरे सगळं केलेलं आहे. म्हणजे मी बघितलं नाहीये, पण मध्येच बघू नये एकदा. नाही का, 2 लाख रुपये भाडं सांगतोय. अगो बाई, कशाला हवा एसी हॉल? मी म्हणते लॉन वर वगैरे करावं. उन्हाळ्यात काय लग्न? अरे पण मुंबईत उकडतच. आणि दुसरा हेतू असा की एसी हॉल असला की सिगारेटी फुंकून लोक धुरांड करत. ते बघू नंतर. आधी मुहूर्ताच बघायला नको का? हो, रजिस्टर म्हणजे मुहूर्त हवा. बरोबर. काय म्हणाले काय गुरुजी? नाही, त्यांनी शोधले नाहीत अजून मुहूर्त, पण म्हणाले दसऱ्याच्या दिवशी करा, चांगलं आहे, उत्तम दिवस आहे. फार उत्तम. दसऱ यालाच करून टाकू. नाही हो, दिवस किती राहिले दसऱ्याला, सगळं व्हायचं आहे अजून. उगाच घाईघाई थुरकून टाकलं असं नको व्हायला. किती काम आहेत माहिती आहे? दागिने घडवायचे, कपड्यांची खरेदी, आमंत्रण. नाही हो, नाही सगळं होणार, दसऱ्याच्या नंतरच करूया आपण. आणि मी म्हणते लेकीला राहू दे की 4 दिवस माझ्याजवळ, बघू दे तिच्या चेहऱ्यावरचं हसू. इतके दिवस दिसत नव्हतं ते. हे म्हणजे कमाल झाली. तुम्ही म्हणजे असं म्हणताय की मी तिच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढायला निघालोय. लग्न तुमच्या अखत्यारीतली बाब आहे. मी आपलं मम म्हणणार. तुम्ही इथं बसा असं म्हटलं की बसणार, उठा म्हटलं की उठणार, द्याल ते कपडे घालणार. पुढे कुणी ऐकलं तर खरंच वाटेल. नाही तर मी काय म्हणत होते,